हे तुला सांगते विनय अगदी खरंय म्हणाल्या, देव नाही भेटला तरी चालेल त्याची मला जरूरही नाही म्हणाल, पण खासाहेब जर आज असते तर मला जे काही झालं असतं त्याच्यासारखं दुसरं मला आनंद काही नाही. तर त्यांनी इतकं त्यांना दिलं, इतकं भरभरून दिलं. आणि खासाहेबांची त्यांना ताकीदही होती, मी तुला शिकवीन मोगू, पण एका अटीवरती, मी शिकवलेलं पुढच्या वेळेला जेव्हा तू म्हणशील तर त्यात पलटा ताणात काही चूक झाली तर त्या दिवशी तालीम बंद म्हणाले, एवढंच म्हणाले, बाकी काही नाही म्हणाले. पण त्या वयात त्या मुलीला त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी म्हणजे तुमचा जो सोन्याचा जो तुम्ही जो हे केलेला आहे, इट्स अ व्हेरी पॉइंटंट रेफरन्स, त्याच्या अगोदरची ही गोष्ट आहे. आणि त्यांचं वय तेव्हा किती 12-14 वर्षाचं असावं तेव्हा साधारण. तेव्हा त्या म्हणाल्या की मी जर चुकले तर गुरुजी मला आज तालीम देणार नाही. ह्याचं त्याला इतकं म्हणजे महत्त्व होतं की माझी तालीम आजची एक दुसरी चुकली तर काय होईल, ह्याचं इतका त्यांच्या मनात गणित होतं की चुकायचंच नाही, चुकायचंच नाही, कारण चुकले तर तालीम जाणार, आजची तालीम गेली तर माझं ट्रेजर जाणार. हे त्या वयाच्या मुलीला, 12-13 वर्षाच्या मुलीला सेन्स यावा. आणि मग ते इन्कल्केट करण्याकरता हाऊ इंटरनलाइज, हाऊ शी इंटरनलाइज्ड इट, त्याच्याकरता म्हणायचे की मी चुकले तर जिथे चुकायचे तिथे मी माझ्या मांडीला चिमटा काढायचे, त्याचा डाग 8-8 दिवस जायचा नाही म्हणाल्या. तरी दिस इज समथिंग, हे त्याला आपण सिद्ध पुरुष म्हणतो, तशा या सिद्ध पुरुषांच्या रांगेतल्या होत्या त्या, त्यांच्या तालातल्या लईतल्या त्या गोष्टींविषयी मी बोलणं योग्य नाही, कारण आय एम नॉट अ बेसिक म्युझिशियन एज सच. परंतु त्यांचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे देर वॉज अ मॅथमॅटिशियन हिडन, आणि तो ट्रेन्ड मॅथमॅटिशियन सारखं नव्हतं, दॅट वॉज पार्ट ऑफ अर.